नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शे शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबातसुद्धा विसरू नका तर उद्या श्रावण महिन्यामधील पुत्रदा एकादशी आहे तर ह्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदाच येत असते एक श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात येते आणि दुसरी पुत्रदा एकादशी ही पौष महिन्यातील शुक्ल दस्या पक्षात येत असते वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात पण त्यामध्ये पुत्रदा एकादशी हिला खूप महत्त्व आहे कारण पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी प्रा या एकादशीला खूप महत्त्व मानले जाते त्या उद्या पुत्रदा एकादशी आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तर ही वस्तू टाकल्यामुळे ज्यांना मूलबाळ होत नाही त्यां ते देखील हे उपाय करू शकतात त्याचबरोबर आपली मुले ज्यांना मुलं आहेत तर ते मुले हट्टीपणा करत असतील त्यांनी कितीही कष्ट केले तरी त्यांच्या कष्टांना यश येत नसेल त्यांची अभ्यासात प्रगती होत नसेल तर अशा आईवडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तरीही चालेल आणि मुलांच्या इच्छापूर्तीसाठी देखील हा उपाय करायचा आहे तर अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि एकादशीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे कारण भगवान श्री विष्णूंना एकादशी व्रत हे समर्पित असते त्यामुळे आपण हे जे काही उपाय करत असतो तर त्याचे फळ आपल्याला भेटत असते त्यामुळे संतान प्राप्ती व्हावी मूल बाळ व्हावे आपल्या मुलांच्या इच्छापूर्ती व्हाव्यात त्यांना कोणत्याच आर्थिक अडचणी येऊ नये यासाठी उद्या त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे तर आता हा उपाय कोणी करायचा आहे ते आपण पाहूया ज्या जोडप्याला मूल बाळ नाही तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे किंवा किंवा ज्यांची मुले बाळे हे हट्टीपणा करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत सतत अडचणी येत असतील तर त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर आता आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे ती पाहूया उद्या एकादशी आहे तर सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि तुळशीच्या ज्या मंजिरी असतात किंवा मंजुळा तर त्या आपल्याला पाण्यात टाकायच्या आहेत जर का मंजुळा नसतील तर तुळशीचं एक पान टाकलं तरीही चालेल आणि जर गंगाजल नसेल तर काही हरकत नाही तुम्ही गुलाबजल किंवा गोमूत्र देखील टाकू शकता गंगाजल तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य भेटतं तर त्या दुकानामध्ये भेटून जाईल आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि तुळशीचे पाने, पाने टाकल्यामुळे हे जे पाणी आहे तर ते खूप पवित्र होते आणि त्या पाण्याने आपण आपल्या मुलांना आंघोळ घालणार आहेत त्यामुळे हे पाणी खूप पवित्र पाणी समजले जाते आणि आपल्या मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होतील त्याचबरोबर ज्यांना मुलबाळ होत नाही पुत्रप्राप्ती नाही तर त्यांनी स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळे त्यांना संतान प्राप्ती होईल तर अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे उद्या एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला तुळशीची पाने किंवा मंजुळा तोडता येणार नाही त्यामुळे तुम्ही आजच संध्याकाळ होण्याच्या अगोदर तुळशीचे पाने आणि मंजुळा तोडून ठेवाव्यात आणि उद्या त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे तुळशीला आपल्याकडे खूप पवित्र मानले जाते तुळशीमध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी वास प्रिया, प्रिया करत असतात तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया म्हणतात त्यामुळे आपण हे जे काही उपाय करतो तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच भेटत असते त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी उद्या पुत्रदा एकादशीचे व्रत देखील करायचे आहे जो एकादशीचे व्रत करतो तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात

तर आपल्याला एकादशी दिवशी उद्या भग भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे तुम्ही अभिषेक पंचामृताने करू शकता किंवा फक्त पाण्याने केला तरीही चालेल आपल्याला विधिवत भगवान विष्णूंची पूजा करायची आहे तुमच्याकडं भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही गोपाळकृष्णाचा देखील अभिषेक करू शकता त्याचबरोबर आपल्याला उद्या विष्णू सहस्रनामावली वाचायची आहे किंवा श्रवण करायचे आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावली ही भगवान श्रीहरिविष्णू खूप खुँप म्हणजे खूप आवडती सेवा आहे उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे आपल्याला या एकादशी दिवशी विष्णू सहस्र नामावली नक्की वाचायच आहे किंवा श्रवण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि तुळशीची पाने किंवा मंजुळा टाकायच्या आहेत तर अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे सर्वांनी करावा मुले मुले तर ह्या उपायामुळे ज्यांना मुले बाळे नाहीत त्यांना संतान प्राप्ती होईल आणि ज्यांना मुले आहेत तर त्यांच्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतील आणि अडचणी देखील दूर होतील तर अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सीमाज कॉर्नरला सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ